फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, ही बघा आपली ही महाराष्ट्रीयन पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत अशी खमंग अशी आपली शाही पुरणपोळी बनवून झालेली आहे। हे बघा आणि इतकी चविष्ट लागते अगदी। आता दसऱ्याला किंवा गुढीपाडव्याला म्हणा किंवा होळीला आपण अशा पद्धतीची शाही पुरणपोळी खवा वापरून आपण बनवू शकतो। चला तर मग बघूया आपण शाही पुरणपोळी कशी बनवायची आहे ते। आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल शाही पुरणपोळी ह्याची रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी मी 2 कप चना डाळ घेतलेली आहे। ही चना डाळ मी 2 तास अशी चांगली भिजत घातलेली होती, स्वच्छ धुवून घेतली आणि 2 तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे। आता ही डाळ आपण कुकरमध्ये घ्यायची आहे। आता छान शिजवून घेऊया। डाळ आपण आता कुकरमध्ये घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 5 कप पाणी घालायचं आहे, किंवा जर आपण 5 वाटी डाळ घेतली तर 5 वाट्या पाणी घालायचं आहे। तर मी हे 5 कप पाणी घालणार आहे आणि हे पाणी आपण त्याचा कट आपण बनवून त्याची छान आमटी पण बनवून घेणार आहोत। आता आपण कुकरमध्ये ह्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। थोडंसं आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहोत। गोड पदार्थाला मीठ घातलं की छान चव येते। अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता झाकण लावून घेऊया। कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्या आपण 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता 5 शिट्ट्या झालेल्या आहे। आता विस्तव मी मंद ठेवणार आहे आणि 5 मिनटं आपण मंद विस्तवावरती डाळ शिजवून घ्यायची। 5 मिनटं झालेली आहे। आता आपण विस्तव बंद करूया। कुकर आपला थंड झालेला आहे। आता आपण झाकण काढूया। मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी ही एक चाळणी ठेवणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कुकरमधली सर्व डाळ काढून घ्यायची आहे। चाळणीमध्ये आपण सर्व डाळ काढून घेतलेली आहे आणि ह्याच्यामधलं आपण पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये हे पाणी आपण तसंच काढून ठेवायचं आहे। ह्याला कट म्हणतात आणि त्या कटाची आपण नंतर आमटी करायची आहे। तर ही डाळ आपण आता परत कुकरमध्ये घालायची आहे। डाळ आपण परत कुकरमध्ये घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण आणि विस्तव आपण चालू केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1.5 कप गूळ घालायचा आहे। हा मी ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे आणि हा आपण 1.5 कप घेऊया। मी हा सगळा चिरून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून साखर घालायची आहे। आपण शाही पुरणपोळी बनवणार आहोत म्हणून आपण थोडीशी साखरसुद्धा घालतो आहोत। जर आपल्याला पाहिजे तर आपण निम्मा गूळ, निम्मी साखर असं सुद्धा करू शकतो। तर आता हे आपण मंद विस्तवावरती आटवून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपलं चांगलं घट्ट होईपर्यंत आपण आटवून घ्यायचं आहे। हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण मंद विस्तवावरती हे आटवून घेऊया। आपलं मिश्रण आता हे बघा घट्ट होत आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण खवा घालायचा आहे। मी 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे। तो थोडा मी असा किसून घेतलेला आहे आणि तो आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपण 1 टीस्पून वेलची पावडर घालायची आहे आणि 1/2 टीस्पून आपण जायफळ घालणार आहोत। जायफळ आणि आपल्या पुरणपोळीला खूप अगदी छान सुगंध येतो अगदी आणि टेस्ट पण खूप छान लागते। आता हे अगदी चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि अजून थोडं आपण हे मिश्रण आटवून द्यायचं आहे। मिश्रण अजून थोडंसं घट्ट व्हायचं आहे। आपलं पूर्ण आता चांगलं घट्ट झालेलं आहे। ते कसं समजायचं की आपलं पुरण झालेलं आहे की नाही ते? आपला हा झारा आहे तो आपण हा असा मधोमध असा उभा करायचा आहे आणि तो पडला नाही पाहिजे म्हणजे आपलं हे पुरण झालेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण विस्तव बंद करायचा आहे आणि थोडं हे थंड होऊन द्यायचं आहे। आपलं पुरण झालेलं आहे आणि आता तोपर्यंत आपण जे आवरणाचं जे कणिक आहे म्हणजे पीठ आहे ते आता मळून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 कप गव्हाचा आटा घ्यायचा आहे। अजून एक घेतली आहे कप मी। अजून 1 कप गव्हाचा आटा घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून आपण मैदा घालायचा आहे। मैदा आपण घातला की मग पोळी छान होते अगदी मऊ लुसलुशीत अगदी आणि ती फुटत नाही। अजून 1 टेबलस्पून घातली आहे।
आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी साधारणपणे 1 टीस्पून घालणार आहे मीठ आणि हे आपण मिक्स करून घेऊया. आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी एका कपामध्ये थोडं दूध आणि थोडं पाणी म्हणजे दोन्ही हे निम्मं निम्मं घेतलेलं आहे. आता ह्याच्यानी आपण हे पीठ मळायचं आहे पण एकदम आपण हे 1 कप दूध घालायचं नाही आहे, जसं लागेल तसं आपण घालायचं आहे. आता मी थोडं घालती आहे, साधारणपणे मी 1/2 कप घातलेलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया. 1 टेबलस्पून तेल घालते. अजून थोडं मी पाणी घालणार आहे आणि हे दूध मिश्रित पाणी आपलं हे मी सगळं घातलेलं आहे. आता ह्याच्याने आपण पीठ मळून घेऊया. आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता त्याच्यावरती आपण 1 टेबलस्पून तेल घालूया आणि परत हे चांगलं मळून घेऊया. पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे. आता हे आपण 10 ते 15 मिनटं झापून बाजूला ठेवायचं आहे. आता या पुरण यंत्रामध्ये आपण पुरण वाटून घ्यायचं आहे. मी पुरण यंत्रामध्ये पुरण काढून घेतलेलं आहे आणि हे वाटून घेणार आहे. आपण पुरणपोळी बनवण्यासाठी जे पीठ मळून ठेवलेलं होतं आता हे आपण थोडं चांगलं मळून घेऊया हाताने पोलपाटावरती. आपण एकसारखे असे हे 8 छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता पुरणपोळी लाटताना आपण 1 गोळा घ्यायचा आहे, हा छोटा गोळा, आणि ह्याच्या डबल आपण पुरणाचा गोळा असा बनवून घ्यायचा आहे आणि तो आता एक आपण लाटून घेऊया. आधी आपण हा पुरीसारखा असा छोटा लाटून घ्यायचा आहे गोळा, हा बघा. आणि आपण लाटताना तांदळाचे पिठी लाटा घ्यायची आहे, त्याच्याने आपल्या पुरणाच्या पोळ्या खूप छान रगदी होतात. ह्याला मी तांदळाची पिठी घेतलेली आहे लावून. आता आपण हे लाटून घेऊया पुरीसारखं. हे आपण पुरीसारखं लाटून घेतलेलं आहे. त्यानंतर बाजूनी आपण हे असं फोल्ड्स करून घेतलेले आहेत, हे बघा हे असे, आणि त्याच्यामध्ये आपण हा गोळा ठेवायचा आहे आणि हे सगळं बंद करून घ्यायचं आहे. हे बघा हे अशा पद्धतीने आपण हे बंद करून घ्यायचं आहे आणि वरती असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे, हे बघा. आता ह्याला वरतून आपण पीठ लावून घ्यायचं आहे. मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. ह्याला आपण तांदळाची पिठी लावून घेतलेली आहे. आता ह्याची आपण पातळ असे पोळी लाटून घेऊया. हे बघा आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे, तवा पण गरम झालेला आहे. आता तव्यावरती ही पोळी आपली पुरणाची घालूया. तव्यावरती आपण पोळी घातलेली आहे. आता छान अशी खमंग अशी खरपूस अशी भाजून घेऊया. आपण पोळी आता उलट करून घेऊया. पोळी आपण उलट करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूनी पण अगदी छान अशी भाजून घेऊया. इतकी सुंदर झालेली आहे बघा. आणि अशा पद्धतीने आपण जर पोळ्या बनवल्या तर त्या फुटणार पण नाहीत आणि खूप छान अशा मऊ लुसलुशीत अगदी होतील. आता दुसऱ्या बाजूने पण आपण पोळी भाजून घेऊया. आपली पुरणाची पोळी आता भाजून झालेली आहे. आता ही सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया. इतका छान ह्याचा अगदी सुगंध येतो आहे, अशी खमंग अशी याची खुशबू येते आहे. आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतली. मी पुरणपोळी आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. वरतून त्याला आपण आता साजूक तूप लावायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने इतकी सुंदर आपली ही पुरणपोळी झालेली आहे. अशा पद्धतीची पोळी आपण आता होळी आलेली आहे तर होळीच्या दिवशी बनवू शकतो, किंवा गुढीपाडवा आलेला आहे तर गुढीपाडव्याला सुद्धा आपण बनवू शकतो, किंवा दसऱ्याला बनवू शकतो, किंवा आपण कोणत्या पण सणावाराला अशी महाराष्ट्रीयन पद्धतीची मऊ लुसलुशीत पुरणपोळी आपण बनवू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.